एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा अपग्रेड करण्यासाठी तिथे अत्याधुनिक शिक्षण देण्यासंदर्भातल्या घोषणा होतात, मात्र दुसरीकडे साताऱ्यातले एक विदारक चित्र समोर आलेले. इथल्या जिल्हा परिषदेच्या काही प्राथमिक शाळांची दुरवस्था झालेली आहे. अहमदाबाद मधील शाळेला तडे गेलेले आहेत. विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे. तसंच अनेक वर्ष पत्रेच बदलण्यात आलेले नाही आहेत या शाळेचे, त्यामुळे आता इथून पावसाचं पाणी थेट शाळेत गळतंय. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पाणी गळतंय अशा जागा शोधून विद्यार्थ्यांना बसावं लागतं, म्हणजे त्या जागा टाळत त्यांना बसावं लागतंय. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अनेक प्राथमिक शाळांना स्मार्ट स्कूल बनवलेलं आहे, मात्र तरीही काही शाळांना दुरुस्तीसाठीचा निधीच मिळाला नाही आहे, त्यामुळे या शाळांची ही अशी दुरवस्था झाली आहे. याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. सातारा जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांची काय परिस्थिती आहे मी तुम्हाला दाखवतो. आता मी सातारा जवळच्या अहमदाबाद ह्या गावातील प्राथमिक शाळेमध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काही भिंतींना असे तडे गेलेले आहेत आणि त्याचबरोबर पत्र्यांच्या ज्या फटी आहेत त्याच्यामधून सुद्धा काही प्रमाणात आता पाणी, जे पावसाचं पाणी आहे ते खाली येत आहे. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं छोटे छोटे होल आहेत. खरं तर या इमारतीच्या डागडुजीसाठीची मागणी शाळेच्या वतीनं करण्यात आलेली आहे, मात्र अद्यापपर्यंत तरी या ठिकाणी पावसाळा सुरू झाला तरी अजून ती डागडुजी झालेली नाहीये आणि याच्यासाठीच शासनानं आता खरं तर जिल्हाधिकारी जे आहेत जितेंद्र डुडी त्यांनी याबाबतच्या आता स्मार्ट स्कूलसाठीची प्रणाली आता घ्यायला हातात घेतलेली आहे आणि त्याच्या अनुषंगानं जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी अशा शाळा आहेत ज्यांची दुरावस्था आहे त्याची माहिती त्यांनी घेत आहेत. मात्र अजूनही देखील बऱ्याच शाळांमध्ये हीच परिस्थिती आहे हे पाहाव हे आता या ठिकाणी दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, अहमदाबाद, सातारा.